सकाळी उठून बेछूट आरोप करायचे, खोटं बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायची. हा संजय राजाराम रावचा धंदा आहे, याच्यावरच त्याचं दुकान चालतंय. आता महायुतीच्या उमेदवारांसाठी 10-10, 15-15 कोटीचे पहिला हप्ता त्या त्या मतदारसंघामध्ये आलाय हे वक्तव्य केलं तर लगेच ब्रेकिंग न्यूज मिळते, सगळे न्यूज चॅनल ह्यांच्या बातम्या चालवतात. आणि मग काही दिवसानंतर जेव्हा आबरू नुकसानीचे आणि कोर्टाच्या नोटीसेस मिळतात तेव्हा हाच संजय राजाराम राऊत तोंड काळं झाल्यानंतर याचं माफी मागतो, याचा हात जोडून गिडगडायला लागतो की मला अटक करू नका. आता 10-15 कोटी प्रत्येक उमेदवाराच्या मतदारसंघामध्ये आले आहेत ह्याचा एक तरी पुरावा या संजय राजाराम राऊतनी दिला तर उद्यापासून सामनामध्ये मी ह्याच्याबरोबर काम करायला जाईल. मग आम्ही आमच्याकडे असलेली जी माहिती आली आहे की ठाकरेंचा जे काही कर्जतचा जर फार्म हाऊस आहे तिथे निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे उतरवले गेले आहेत, त्यावर निवडणूक आयोगाने लक्ष घालावं, मोठ्या प्रमाणामध्ये कॅश आलेली आहे. जे कर्जतचं जे फार्म हाऊस आहे तिथे निवडणूक आयोगाने लक्ष घालावं, तिथे पोलिसांनी लक्ष घालावं, मग त्याची पण चौकशी झाली पाहिजे. मग आपल्याला कळेल की खरं कोणाचं आणि खोटं कोणाचं आहे. तुला जसं तुझा थोबाड उघडण्याची तू संधी सोडत नाही तसं मग आमच्याकडे असलेली माहिती जी आहे ते सगळा काळा पैसा त्या कर्जतच्या फार्म हाऊसवर ठेवलेला आहे तर त्याही बद्दलची माहिती खरी आहे की खोटी आहे ही तपासावी आणि मग आपला थोबाड उघडावं. बोला. संजय राऊत असं म्हणत आहेत की निवडणुकीच्या अनुषंगाने मोदी सध्या मोकळे आहेत, परदेशात फिरून झाला आहे, महाराष्ट्रातील निवडणूक आता एका टप्प्यात व्हायला हरकत नाही. मोदी साहेबांनी काय करावं काय करू नये ते सांगण्याची पात्रता ह्याच्यासारख्या तीनपट माणसाला नक्कीच नाही. जो स्वतः बेलवर बाहेर आहे, खिचडीपासून कोविडच्या औषधापर्यंत सगळ्या भ्रष्टाचाराचे केसेस ज्याच्या कुटुंबावर आहेत, त्यांनी आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांसारख्या मोठ्या माणसावर बोलण्याची हिंमत पण करू नये. तू तुझ्यासारखा गावगुंड 420 ही स्वतःची लायकी सांभाळून अगर बोललात तर लोकांना तुझ्यावर विश्वास पण बसेल. म्हणून निवडणूक आयोग असेल आणि आदरणीय मोदी साहेबांनी काय करावं हे सांगण्याची लायकी या संजय राजाराम रावची नाही. म्हणून ज्या एका मराठी चित्रपटामध्ये एक चांगला डायलॉग होता की चड्डीत राहायचं, तसं या संजय राजाराम रावतनी या पुढे चड्डीत राहायचं आणि अवकाशीमध्येच बोलावं. निवडणूक तात्यांच्या बाबतीत बोलताना संजय राऊत म्हणतात की चर्चेतूनच तारकाट ठरलेले आहेत, जिथे पैसे पोहोचायचे आहेत तिथे पैसे पोचले आहेत, सत्ताधारांच्या उमेदवारांमध्ये 10-12 कोटी पोचल्याचे समजतो. तेच बोलतो ना, 10-12 कोटी अगर तुझ्याकडे पोचण्याचा एक पुरावा अगर या संजय राजाराम राऊतनी दिला तर सामनामध्ये याच्या अंडर काम करायला मी तयार आहे. पुरावे द्यायचे नाही, बेछूट आरोप करायचे आणि मग नंतर नाक रगडत माफी मागायची. मग तुझ्या मालकाच्या फार्म हाऊसवर, कर्जतच्या फार्म हाऊसवर ठाकरेंच्या जे मोठ्या प्रमाणामध्ये काळा पैसा निवडणुकीसाठी जमा झालेला आहे त्याची पण चौकशी आणि त्याची पण माहिती जरा महाराष्ट्राला दे ना. आणि त्याच्यात काही गफला झाला असल्यामुळे तुझ्या मालकाला छातीचा त्रास झाला नाही ना, त्याच्यामुळे अँजिओप्लास्टी झाली नाही ना, ह्या प्रश्नाचं उत्तर जरा पुढे तूच दे आम्हाला. 7 आमदारांची यादी संविधान बाह्य आहे असं संजय राऊत म्हणतात. त्यावर आता सकाळी बातमी की शिवसेना सुद्धा याचिका दाखल केली आहे. घटनाबाई सरकार म्हणायचं, घटनाबाई मुख्यमंत्री म्हणायचं,
आणि त्याच घटनाबाई सरकारची सामनाच्या फ्रंट पेज वर ऍड छापायची आणि पैसे घ्यायचे. आता आमचं सरकारच अधिकृत असल्यामुळे आणि राज्यपाल नियुक्त जागा हे सरकारचा अधिकार असल्यामुळे सरकार म्हणून आम्ही ती नावं राज्यपालांकडे पाठवलेली आहेत. म्हणून तुम्ही कितीही शेमळ्या मुलांसारखा रडलात तरी पण आमच्या त्या राज्यपाल नियुक्त जागा आमदारांची यादी तुम्ही थांबू शकणार नाही. कारण आमच्यावर न्यायालयाने आमच्या सरकारला अधिकृत ठरवलेलं आहे. महाराष्ट्राला मानणारा चेहरा काँग्रेसने दिला तर पाठिंबा देऊ असं संजय राऊत म्हणतात मुख्यमंत्री पदाचा. म्हणजे काँग्रेसला ही सरळ सरळ धमकी आहे की तुम्ही मुख्यमंत्रीचा चेहरा उद्धव ठाकरेला जाहीर केला नाही तर आम्ही कधीही बाहेर जाऊ शकतो. अशा सुख्या धमक्या हे दोघेही मालक आणि नौकर पहिल्या दिवसापासून देत आलेले आहेत. पण मला वाटत नाही काँग्रेस ह्यांना भीक घालेल. कारण का काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ह्याच्या उद्धव ठाकरेच्या भोकण्याला आणि संजय राऊतांच्या म्यावम्यावला काही त्याची काही दखल पण आतापर्यंत घेतलेली नाही.